ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जन्मतारखेवरून सुरू झालेला वाद आता आणखी तीव्र बनलाय मंत्री मुश्रीफ यांच्या जन्मतारखेचा वाद उकरून काढल्याबद्दल वा भाजपचे जिल्हाध्यक्ष सिंह घाटगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला त्यानंतर आता मंत्री मुश्रीफ यांनी जन्मतारखेची कागदपत्रं खरी असल्याचं लिहून द्यावं असं आव्हान सिंह घाटगे यांनी दिलंय तसंच मंत्री मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रं लवकरच बाहेर येतील त्यानंतर किरीट सोमय्या यांच्यापेक्षाही समर्जिस्य घाटगे मुश्रीफांना भारी पडतील असा इशाराही घाटगे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपला जन्म श्रीराम नवमीचा असल्याचं सांगत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपचे सिंह घाटगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तर मंत्री मुश्रीफ यांनी त्यांच्या जन्मतारखेची कागदपत्र खरी असल्याचं लिहून द्यावं असा पलटवार समजितसिंह घाटगे यांनी केलाय आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना घाटगे यांनी मंत्री मुश्रीफांच्या समर्थकांनी जाहीर केलेल्या कागदपत्रांची खिल्ली उडवली शाळेचा दाखला आणि पॅन कार्ड यावर दोन वेगवेगळ्या जन्मतारखा कशा आहेत असा सवाल घाटगे यांनी उपस्थित केलाय तसंच आपला जन्म श्रीरामनवमीचा असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी स्वतः लिहून द्यावा असं आव्हान घाटगे यांनी दिलंय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री मुश्रीफांवर आरोप करण्यासाठी घाटगेंनीच कागदपत्र पुरवल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून केला जातोय त्यालाही घाटगे यांनी प्रत्युत्तर दिलंय मुश्रीफ यांच्या घोटाळ्यांची कागदपत्र लवकरच बाहेर येणार आहेत त्यानंतर मुश्रीफांना किरीट सोमय्या मुद्द्यावर बोला त्यांना मी निश्चित करतो की जेव्हा ते म्हणतात की ह्याचं बोलू नका विकासाचं बोला म्हणजे त्यांनी मान्य केले की प्रभू श्री रामचंद्रांच्या नाव मी ते जन्माला आले नाहीत त्यांनी फक्त लोकांच्या श्रद्धेच्या विश्वासावर दरोडा नाही घातला आहे येत्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक संस्थांमध्ये प्रत्येक संस्थामध्ये आणि विकासाच्या कामामध्ये कुठं कुठं भ्रष्टाचार केला आहे हे येत येत्या काळात डॉक्युमेंट्स येणार आहेत त्यांनी एक आरोप केला होता की कि मी किरीट सोम्यांना साहेबांना डॉक्युमेंट दिले माझं त्याचा काही संबंध नाही पण एवढं बोलतो की जेव्हा मी डॉक्युमेंट्स पुढे आईन तेव्हा हसन मुशी साहेबांना किरीट सोम्यासाहेब परवडतील पण मी परवडणार नाही